आजच्या या पार्ले विधानसभेच्या मातींना निराधार मायमाऊलींना भेटवस्तू देण्याच्या कार्यक्रमास मंचावर उपस्थित शिवसेनेच्या उपनेत्या मातींच्या अध्यक्षा आणि शिवसेनेच्या खऱ्या प्रेरणागिरी ज्योतिताई ठाकरे मुलखानी तोफ आज इकडे उपस्थित आहेत. मी त्यांचं खरंच खूप मनापासून स्वागत करते. स्वागत याच्यासाठी करीन कारण पार्लं माझ्यासाठी नवीन नाही आहे. मी या अनेक कार्यक्रमांना इकडे येत असते त्यामुळे हा माझाच कार्यक्रम आहे आणि म्हणून मी आपण काही पहिल्यांदा आलात आमच्या विनंतीला मान म्हणून मी आपलं स्वागत करते. तसेच या मंचावर उपस्थित ज्या आम्हाला नियमित मार्गदर्शन करत असतात त्या आमच्या रजनीताई रुपालीताई आमचे सगळेच व्यासपीठावर उपस्थित आमचे सगळेच सन्माननीय पदाधिकारी जे खालती पण आमच्या महिला उभ्या आहेत महिला पदाधिकारी पुरुष पदाधिकारी आणि उपस्थित सगळ्याच मायमाऊली सगळ्यांना जय महाराष्ट्र. महिलांचा आवाज आला पाहिजे सगळ्या माझ्या आज्यांचा आवाज आला पाहिजे. पार्लेमध्ये कार्यक्रम शिवसेनेचा चाललाय आणि मायमाऊलींसाठी चाललाय कळलं पाहिजे. जय महाराष्ट्र. आजी आवाज नाही सगळ्या आजच्या मावशी काक्या जोपर्यंत आवाज येणार नाही तोपर्यंत आपला कार्यक्रम सुरू होणार. जय महाराष्ट्र. हा खरा आवाज हा शिवसेनेच्या रणरागिणींचा पण आवाज आहे आणि आमच्या शिवसेनेच्या आजी काकी मावशी सगळ्याचा आवाज आहे आणि ही जर महिला शक्ती पेटली तर शत्रूंना गाडल्याशिवाय राहणार नाही हे पार्लेकर चांगल्या पद्धतीने ओळखतात. खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम हा काही नवीन नाही हा दरवर्षी कार्यक्रम होतो. मी दरवर्षी मला जसं जमेल तसं येते. कोविड काळामध्ये हा कार्यक्रम होऊ शकला नाही कारण आपल्याला माहिती आहे कोविडसारखं एक आसमानी संकट आपल्यावर तुटून पडलं होतं आणि या कोविडवर मात करण्यासाठी जर आपल्या पाठीशी कोण भक्कमपणे उभं राहिलं असेल तर या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आपले पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ते आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आणि कोविडमधून आपण बाहेर पडलो आणि मला वाटतं आज हा आपण कार्यक्रम साजरा करतोय दिवाळीच्या निमित्ताने का होईना आपण हा कार्यक्रम साजरा करतोय तो फक्त आणि फक्त उद्धवसाहेबांनी. मला अभिमान आहे की आज आपण या पक्षामध्ये काम करतोय. मी या पक्षामध्ये काम करते आणि माझ्यासोबत बसलेले सगळेच पदाधिकारी या पक्षामध्ये काम करत आहेत कारण 1966 साली जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली तेव्हा त्यांनी नुसतीच या पक्षाची स्थापना नाही केली तर या महाराष्ट्राचे अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो स्त्रियांना मान सन्मान होता तोच मान सन्मान आज शिवसेनेमध्ये आहे आणि ही परंपरा जर पुढे नेण्याचं कोण काम करत असेल तर ते आमचे उद्धवसाहेब आमचे आदित्य साहेब आणि हे आमचे सगळे शिवसैनिक. मला वाटतं आजचा हा जो कार्यक्रम आहे हा त्याचाच भाग आहे कारण हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक शिकवणच दिली आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. मला वाटतं याची जर प्रचिती तुम्हाला घ्यायची असेल तर आजच्या दिवसासारखा कार्यक्रम दे. मला खरंच मनापासून आनंद पाठक यांचे आभार मानायचे की ते मला या कार्यक्रमाला नेहमी दरवर्षी बोलवतात. हा कार्यक्रम जितक्या जास्तीत जास्त महिलांना घेऊन करता येईल तितक्या जास्तीत जास्त महिलांना घेऊन करतात. आत्ताच मला कळलं की त्यांच्या घरात एक दुःखद घटना घडली त्यांचे सख्खे काका गेले पण तरी देखील त्यांनी हा कार्यक्रम घेतला कारण मला त्यांचे आईचे आभार मानावेसे वाटतात आणि या सगळ्या ज्या माऊली बसल्यात त्यांचे आभार मानावेसे वाटतात कारण जी संस्कार देणारी असते ती आई असते आणि या उभ्या असणाऱ्या बसणाऱ्या सगळ्या महिला असतात यांचे संस्कार असतात की घरात दुःख झालं तरी चालेल पण आपल्या ज्या आजूबाजूच्या महिला आहेत आपल्या ज्या आजूबाजूच्या रणरागिणी आहेत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि त्यांना पाहिजे तेव्हा पाहिजे त्या क्षणी त्यांच्या पाठी उभं राहून त्यांना मदत करायची त्यांना त्यांच्या प्रत्येक दुःखात सहभागी व्हायचं त्यांच्या प्रत्येक सुखात सहभागी व्हायचं. ज्या पद्धतीने एका शिवबाला घडवणारी जिजाऊ होती मला वाटतं त्याच पद्धतीने
या कार्यकर्त्यांना घडवणाऱ्या त्यांच्या आई आहेत आणि इकडे बसलेल्या आमच्या रणरागिणी. आनंद खरंच सांगते, हा कार्यक्रम तुम्ही, मी प्रत्येक वेळेला येते, हा कार्यक्रम बघते आणि तेव्हा मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला येणाऱ्या महिलांची संख्या वाढत जाते आणि नुसतीच अशी तशी नाही वाढत तर मोठ्या प्रमाणावर वाढते. मला वाटतं या हा कार्यक्रम किती यशस्वी होतोय हे सांगण्याची मला मुळीच गरज नाहीये. येणारी संख्या आपल्याला कळतेय की हा कार्यक्रम कशा आणि कुठल्या पद्धतीने यशस्वी होतोय. आणि मला खरंच इकडे अभिनंदन या सगळ्या मावळ्या माऊलींचं तर करावं असं वाटतंय, पण या सगळ्या पुरुष मंडळींचं पण करावं असं वाटतंय, ज्या महिला इकडे उभे आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी उभे आहेत, यांचं पण करावं असं वाटतंय. कारण शिवसेनेचे कार्यक्रम शिवसेनेचे बेसिकचे पदाधिकारी तर घेतच असतात, परंतु युवा सेनेचे कार्यक्रम घेण्यासाठी देखील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे जर कोण उभं राहत असेल तर हे आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी राहतात. कारण त्यांना माहिती आहे पुढची पिढी हीच शिवसेना आहे आणि यांना घडवण्याचं काम हे आमचं आहे आणि ही जबाबदारी ते चोखपणे करत असतात. मला सांगायला आनंद होईल की आमचे प्रकाशजी देखील युवा सेनेचे पदाधिकारी होते आणि ते बेसिकचे पदाधिकारी झाले, शाखा प्रमुख हे पद मिळाले. मी तुमचं देखील अभिनंदन करते आणि मला असं वाटतं भविष्यात तुमच्याप्रमाणे आम्हाला आनंद देखील बघता येईल. तर मी त्याला खूप खूप शुभेच्छा देते. सर, मी जास्त वेळ घेणार नाही, मायमाऊली बऱ्याच वेळापासून इकडे थांबलेल्या आहेत आणि मला सांगायला खूप खूप आवडेल की आमच्या ज्या पोतीताई इकडे आज आले त्या नुसत्याच उपनेत्या नाही आहेत, त्या क्या किती सुंदर वक्ता आहेत, त्या कशी एक मुलगी धडाडणारी तोफ आहे याचा प्रत्यय तुम्हाला आता 2 मिनिटात येईल, कारण त्या आपण भाषण करतील. तर मी जास्त वेळ घेत नाही, सगळ्या मायमाऊलींना, माझ्या सगळ्या शिवसैनिकांना, जिल्हा पदाधिकाऱ्यांना, पुरुष पदाधिकाऱ्यांना, या मंचावर उपस्थित जे पदाधिकारी आहेत या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि जाता जाता एकच सांगते, मनी आणि ध्यानी एकच चिन्ह, मशाल मशाल आणि फक्त मशाल. या मशालीच्या धकधकत्या ज्वाले कत्तारांना आपण भस्मसात करायचं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला भगवा फडकवायचा आहे आणि जी धकधकणारी तोफ आहे किंवा जी धकधकणारी आपली मशाल आहे तिची ज्वाला आपल्याला अशीच जोरात तेवत ठेवायची आहे. पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देते, इकडेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.